दोडामार्ग तालुक्यात कळणे तळकट मार्गावरचा उगाडे इथला पूल मृत्यूचा सापळा बनलाय. ठेकेदार आणि बांधकाम अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरचा प्रवास जीवावर बेतण्याची शक्यता आहे. पावसाळ्यापूर्वी उगाडे इथला तो पूल बांधण्यात आला. तिथले पूर्वीचे पाईप तुटल्यानं जवळपास 3 वर्ष गैरसोयीचा सामना करावा लागायचा. त्यामुळे पावसाळ्याआधी तिथल्या मोरीचे पाईप बदलून नवा पूल उभारण्यात आला. पण ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामामुळे 28 सप्टेंबरला पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाईपावर घातलेले दगड सिमेंटचा वापर न केल्यानं वाहून गेले. प्रत्येक वेळी तिथले जागरूक ग्रामस्थ अशोक गवस यांनी बांधकामचे अधिकारी ठेकेदार यांच्याकडे कामाबाबत तक्रार केली, पण त्यांनी दुर्लक्ष केलं. 28 सप्टेंबरला पडलेल्या मुसळधार पावसामुळे उगाडेतल्या त्या पुलावर पाणी आलं. गटार नसल्यानं पात्राबाहेर पडलेलं पाणी रस्ता पार करून पुन्हा पात्रात शिरलं आणि जाताना पायपावरच्या निकृष्ट दगडी बांधकामावरचं डांबरीकरण सोबत घेऊन गेलं. अर्ध्या रस्त्यातलं डांबरीकरण निखळून गेल्यानं रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय. हे जे मोरी बांधलेली आहे ही रस्ता करण्या अगोदर सुद्धा याच्यातला एक पाईप तुटला होता आणि ते मी बांधकाम विभागाला कळवलं होतं. किंबहुना ओरसला छाया नाही का त्यावेळी त्या इंजिनियर त्यांना पण मी भेटून आलो होतो. त्याचं माझ्याकडे आजही पुरावा आले की ते काम करण्यासाठी जो काय पाठपुरावा केला होता ते काय 3 वर्षात ते झालं नव्हतं. त्यानंतर आता जो हा रस्ता केलेला आहे मागील 1-3-4 महिन्यात तो हा रस्ता आम्ही इथल्या ग्रामस्थांनी माझ्याबरोबर हे सखाराम जाधव कोळमोडीतले संजय देसाई आणि कळण्यातले मिलिंद नाईक वगैरे माझ्याबरोबर होते. रस्त्याचं काम चुकीचं करत होते म्हणून वेळोवेळी आम्ही ते थांबवायचा प्रयत्न केला. त्यावेळी सावंतवाडीचे बांधकाम विभागाचे जे बच्चेसाहेब आहे ते आले होते. त्यांनी आश्वस्त केलं बरोबर करून देतो आणि वडाकडे 1 मीटरचा जवळजवळ 1-25 मीटरचा परिसर ते काम करायचं टाळत होते. ते आम्ही त्यांच्याकडून करून घेतलं किंबहुना कामात लक्ष घालून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते काम झालं पण कुठे कुठे खड्डे राहिले. शिवाय आता ही जी मोरी 27 तारीखचा जो मजबूत पाऊस लागला त्याच्यामध्ये हे अर्धा रस्ता इथे वाहून गेलेला आहे. हे पाईप उघडे दिसत आहे. ह्याच्यावर त्यांनी काँक्रीट घातलं नाही किंवा दगडांनी हे बांधकाम केलं नाही. त्याला आम्ही वेळोवेळी सांगितली होती. बांधकाम विभागाचे इथले इंजिनियर जे गावडे होते त्यांना आम्ही वेळोवेळी सांगितलं. कॉन्ट्रॅक्टर रोहित नाडकर्णी यांना पण आम्ही सांगितलं. त्यांनी करतो म्हणून आश्वासन दिलं पण काही केलं नाही आणि त्याचा परिणाम हे आता वाहून गेलेला आहे. या दुर्घटनेला जर इथे रात्री किंवा दिवसा कोणाची गाडी किंवा कोणाची गुरंढोरं पडली जर अपघात झाला तर ह्याला जबाबदारी कोणी याची घ्यायची आणि ह्याला काय करायचं. शासनाने ह्याच्याकडे वेळीच लक्ष देऊन असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा असे जे इंजिनियर आहेत त्यांना वेळीत फैलावर घेऊन वेळ पडल्यास त्यांना दूर करावं अशा कामातून आणि अशा कॉन्ट्रॅक्टरना काळ्या यादीत टाकावं अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे. मुळात तिथली मोरी आणि पूल धोकादायक असल्यानं नवीन काम मंजूर झालं, पण तेही ठेकेदारानं निकृष्ट केल्यानं शासनाचा पैसा वाया गेलाच. पण जोडीला पावला पावलावर अपघाताची भीतीसुद्धा उभी राहिली. ठेकेदार रोहित नाडकर्णी यांचा त्यांच्या बाजूसाठी संपर्क होऊ शकला नाही. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.